गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र। मुलांनो, आत्तापर्यंत आपण संविधानाविषयी अनेक गोष्टी माहिती करून घेतल्या। संविधान म्हणजे काय, संविधानात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, तसेच संविधानाने आपल्याला कोणते हक्क दिले आहेत, आपली कर्तव्य काय आहेत, तसेच आपले हक्क कोणी हिरावून घेऊ नयेत म्हणून त्यांना कायद्याने संरक्षण का दिले, व मूलभूत हक्कांचे आपल्याला व्यक्तिगत तसेच सार्वजनिक जीवनात किती महत्त्व असते हे आपण पाहिलेत। तर आता आपण पाठ सहावा मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये हे पाहणार आहोत। मार्गदर्शक तत्वे। संविधानाच्या उद्देशिकेत संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत। या उद्दिष्टापूर्तींसाठी शासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत ज्या सूचना संविधानाने दिलेल्या आहेत त्या सूचनांनाच मार्गदर्शक तत्वे असे म्हणतात। या आधी व्यक्तींचे मूलभूत हक्क कोणते ते पाहिले आहेत। या हक्कांमुळे शासनाच्या काही अधिकारांवर निर्बंध येतात। मुलांनो, असे कोणते निर्बंध आहेत किंवा कोणत्या गोष्टींचे पालन शासनाला करावे लागते हे आता आपण पाहणार आहोत। पहा, शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यांवर आधारित भेद करू नये, तसेच कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये, तसेच कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये, आणि चौथं आहे धार्मिक कर लादू नये। समजलं? पहा, मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते। दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी बसवायची होती, तसेच राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते। त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते। लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते। थोडक्यात, भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते। त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्वांद्वारे स्पष्ट केले आहे। राज्याच्या धोरणांचे ते आधार बनवले। प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली। ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक बळ पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणले होते। म्हणजेच त्यांनी मार्गदर्शक तत्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाहीत। राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती। शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यांवर आधारित भेद करू नये, तसेच कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये, कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये, धार्मिक कर लादू नये हे बंधनकारक नाहीत। काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे। शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे। स्त्री व पुरुष असा भेद करू नये। स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे। लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात। पर्यावरणाचे रक्षण करावे। राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच मार्के यांचे संरक्षण करावे। समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांचा विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात।
वृद्धापकाळात अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे लोकशाही संवर्धनासाठीचे मूलभूत घटक आहेत. मूलभूत हक्क यामुळे नागरिकांना आवश्यक ते स्वातंत्र्य मिळते, त्यांच्या कौशल्यांचा विकास होतो. तसेच मार्गदर्शक तत्वांमुळे शासनावर निर्बंध घालून लोकशाही रुजवण्यास मदत होते. परंतु मार्गदर्शक तत्वांचा आवाका बघता एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही म्हणून आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. परंतु मार्गदर्शक तत्वे शासनाने राबवावे यासाठी आपण आग्रह करू शकतो. शासनाने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आखल्या आहेत जेणेकरून सर्व विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत. परंतु तरी देखील बालमजुरीचे प्रमाण दिसून येते. असे जे शिक्षणापासून वंचित घटक आहेत त्यांनी शिक्षण. आता आपण पाहूयात मूलभूत कर्तव्य. मुलांनो, लोकशाहीत नागरिकांनी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. नागरिकांना एकीकडे हक्कांवर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी लागते, तर दुसरीकडे त्यांना मूलभूत कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. भारतातील सर्व नागरिकांचे कल्याण व्हावे यासाठी संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. म्हणजेच नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत हक्क कर्तव्यांचा समावेश केला आहे. परंतु जोपर्यंत भारतीय नागरिक आपल्या कर्तव्याबाबत जागृत होत नाहीत तोपर्यंत शासनाच्या सुविधांचा लाभ त्यांना योग्य रीतीने घेता येणार नाही. म्हणूनच कर्तव्य देशाच्या विकासाला हातभार लावू शकतात. पहा, शासनाने स्वच्छ भारत करण्यासाठी कितीतरी कायदे केले आहेत, पण सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्याशिवाय कोणतेही अभियान यशस्वी होणार नाही. म्हणून भारतीय संविधानात भारतीय नागरिकाने पार पाडवायची काही कर्तव्य दिली आहेत, ती कर्तव्य पार पाडणे सक्तीची आहेत. तर आता आपण पाहूयात काही मूलभूत कर्तव्य. पहिलं आहे, प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्श भारताचा ध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान प्रत्येक भारतीय नागरिकाने केलाच पाहिजे. दुसरं, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. 150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा स्वातंत्र्यवीरांचा सन्मान राखणे, चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. देशाचे तिसरं आहे, देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. चौथा आहे, आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. पाचवा आहे, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. याचा अर्थ असा, आपल्याला देशात विविध भाषा, अनेक खाद्य संस्कृती आहेत, विविध सण उत्सव साजरे केले जातात, परंतु हे सर्व करत असताना एकमेकांमधील भेदभाव विसरून बंधुत्वाची भावना सर्वांनी जोपासली पाहिजे, तरच लोकशाहीचे संवर्धन होईल. स्त्रियांचा अपमान होईल, त्याची प्रतिष्ठा कमी होईल, अशा प्रथांचा त्याग केला पाहिजे. सहावं आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे. भारत देशाला जवळजवळ 5000 वर्षांपूर्वींचा इतिहास आहे. जगातील एक समृद्ध संस्कृती म्हणून भारत देशाचा उल्लेख केला जातो. या संस्कृतीच्या वारसाचे जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
तसेच सातवं नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. आठवं आहे वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद व जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला पाहिजे. अंधश्रद्धेमुळे माणसाचे सर्वात जास्त नुकसान होते. कोणत्याही गोष्टीचा विचार हा वैज्ञानिक दृष्टीने करणे गरजेचे आहे. मानवाने मानवाशी तसेच इतर प्राण्यांशी मानवतावादाने वागले पाहिजे. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. व पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण जिज्ञासू वृत्तीने सर्व गोष्टींची सखोल माहिती घेऊ, प्रत्येक गोष्टीचे कारण जाणून घेऊ, तेव्हाच हे शक्य आहे. हे कारण जाणून घेणे म्हणजे जिज्ञासू वृत्ती होय. पहा नववं सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. देशाच्या मालकीच्या सर्व वस्तू या सार्वजनिक मालकीच्या असतात. उदाहरणार्थ बस, रेल्वे, उद्याने हे सर्व देशाच्या सार्वजनिक संपत्तीमध्ये येते. या सर्व गोष्टींची काळजी घेणे, त्यांचे जतन करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. दहावं आहे देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक व्यक्तीने देशाच्या प्रगतीला हातभार लावणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही सामूहिक कार्यात किंवा स्वतःच्या व्यक्तिगत कार्यात नेहमी चांगल्या प्रकारे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. पहा अकरावं 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. भारतीय संविधानानुसार 6 ते 14 वयोगटातील बालके शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणून प्रत्येक पालकाने किंवा भारतीय नागरिकाने प्राथमिक शिक्षण आपल्या पाल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. मुलांनो, आज आपण जी आत्ता कर्तव्य पाहिली यातील बऱ्याच गोष्टी तुम्हाला करणे सहज शक्य आहेत. उदाहरणार्थ पहा इतरत्र कचरा टाकू नये, सार्वजनिक संपत्तीची काळजी घ्या, किल्ले गड या ठिकाणी गेले असता तिथे त्यांना भिंतीवर काही लिहू नका. भारताचा एक नागरिक म्हणून आपण सर्वांनी या गोष्टी पाळल्या पाहिजेत. तर आता येथून तुम्ही हक्कांबाबत बोलत असाल तर तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडत आहात याचाही विचार करा. कराल ना? मुलांनो, आता मी काही प्रश्न विचारते, त्यांची उत्तरे द्या. घरात तुम्ही कोणते हक्क मागता आणि कोणती कर्तव्य पार पाडता? बरोबर. अभ्यासाबरोबर मला खेळण्यासाठी व थोडा वेळ टी व्ही पाहण्यासाठी वेळ द्या असे बोलता ना तुम्ही. हे काय झाले? हक्क. पहा अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी वेळ मागता. त्यानंतर शाळेत तुम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडतात? तेथील कोणती जबाबदारी तुम्हाला नकोशी वाटते? सांगा बरं. बरोबर. शाळेत क्रीडा कला स्पर्धांमध्ये भाग घेता, बरोबर ना? वर्ग सजावट करतात, शिक्षकांच्या कामात मदत करता, बरोबर. तर शाळेत ठराविक वेळेनंतर शाळेचा गेट बंद केला जातो, तेव्हा शाळेत जाणे ही जबाबदारी खूप अवघड वाटते ना तुम्हाला? तर आपण कारण पाहूयात. कधी कधी पावसाळे किंवा ट्रॅफिकमुळे वेळेवर पोहोचता येत नाही, पण समाजात वावरताना आपल्याला काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते आणि ते न पाळल्यास आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होईल. हा शाळेतला नियमही त्यातलाच एक भाग आहे.
म्हणून काही जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडल्याच पाहिजेत. समजलं? इथे काही चित्र दिले आहेत, तर या चित्रांमध्ये कोणत्या कर्तव्यांचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते? हे पहिलं चित्र आहे, यामध्ये हा मुलगा, जी आपली स्मारके आहेत, राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय इमारती ज्या असतात त्यांच्यावरती तो लिहित आहे. त्यामुळे इथे ऐतिहासिक वारसा जोपासणे जे गरजेचे असते, जे आपले कर्तव्य आहे आपल्या ऐतिहासिक वारसांचे संरक्षण करणे, त्याचे तो इथे पालन करताना दिसत आहे का? नाही. त्यानंतर हे दुसरं चित्र आहे, इथे दरवाजाच्या चौकटीला लिंबू मिरची दिसत आहे अडकवलेली. परंतु हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या योग्य आहे का? हे अंधश्रद्धेच्या लिंबू मिरची तसे नाळ लावलेली आहे, हे कशाच्या दृष्टी, हे काय दिसतं? अंधश्रद्धा दिसून येते. त्यामुळे इथे वैज्ञानिक दृष्टिकोन राबवणे गरजेचे आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आपण पालन करणे गरजेचे आहे. त्यानंतर हे तिसरं चित्र आहे, यामध्ये काही लोक बसांवर, जे बस आहेत त्यावरती दगडफेक करताना दिसत आहेत. जेव्हा दंगे मोर्चे होतात तेव्हा असे जे आपले राष्ट्राची संपत्ती असते त्यांचे नुकसान केले जाते, परंतु याचा आर्थिक नुकसान हे आपल्या राष्ट्रालाच होते ना, त्याची आपल्याला जाण पाहिजे. त्यामुळे ते कर्तव्याचे पालन केले जात आहे का आपल्या राष्ट्राविषयीच्या? नाही. त्यानंतर हे चौथे चित्र आहे, यामध्ये एक स्त्री रस्त्यावरती कचरा टाकत आहे. मग अशा प्रकारे रस्त्यावरती कचरा टाकणे योग्य आहे का? सर्व जे आपलं राष्ट्र आहे त्याला आपण आपले घर समजले, आपण आपल्या घरात कचरा टाकतो का? अशा प्रकारे नाही टाकत, घर स्वच्छ ठेवतं. मग त्याचप्रमाणे आपलं राष्ट्र पण स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे. मग ते स्वच्छ ठेवण्याच्या कर्तव्याचे ते पालन होत आहे का? नाही होत आहे. इथे तीन मुलं आहेत, ते आपल्या आजूबाजूच्या ज्या समस्या आहेत त्याविषयी चर्चा करणार आहे. तर काय बोलतात हे आपण बघूया. आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही, केवढा तो प्लास्टिकचा कचरा. मला कोणी सांगितले तरी आता मी नदीत कचरा टाकणार नाही. ते ठीक आहे, पण कांठाळ्या बसवणाऱ्या त्या आवाजांचे काय करायचे? सण उत्सव साजरे करताना यांचे भानच राहत नाही लोकांना. आपल्या देशाच्या साधन संपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्याला काय निश्चय करणे गरजेचे आहे? मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया, शाळेतील सुविधांचा जबाबदारीने वापर करूया, आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया, सर्व धर्माच्या सण उत्सवात सहभागी होऊया, पर्यावरण दूषित न करता ते सण साजरे करूया, सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर व काळजी घेऊया, हाती घेतलेली सर्व कामे प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने करूया. आता आपण पाहूयात तुम्हाला काय वाटते. पहा, मुलांना 6 ते 14 वयोगटातील मुले पालकांच्या आर्थिक समस्येमुळे शाळेत जाऊ शकत नाही. काही मुले ही भटक्या विमुक्त जमातीतील असतात, त्यांना एका जागेवर शिक्षण घेता येत नाही. बरोबर ना? भारतीय संविधानाने काही कायदे करून 14 वर्षाखालील मुलांना कष्टाची कामे करण्यास सक्त मनाई केली आहे. तरीही काही मुले शाळेत न जाता कुटुंबाला पैशाची मदत करण्यासाठी त्यांचे शिक्षण थांबते. असे होऊ न देणे ही शासनाची व मुलांच्या पालकांची जबाबदारी आहे. त्याला शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, त्यासाठी योग्य तोच निर्णय शासनाने घेतला आहे असे वाटते. नक्कीच बरोबर ना मुलांनो, या शेवटच्या प्रकरणामध्ये आपण संविधानाची संपूर्ण माहिती करून घेतली, त्याची उद्दिष्टे काय, बरोबर, वैशिष्ट्य यांची ओळख करून घेतली, तसेच संविधानाची निर्मिती कशी झाली, नागरिकांचे हक्क कोणते, त्यांनी कोणती कर्तव्य पार पाडावयाची आहेत, या सर्व गोष्टींची माहिती करून घेतली. बरोबर, भारताचा सुजाण नागरिक म्हणून आपण याचे सर्वांनी पालन केले पाहिजे. आलं लक्षात? पहा, आता आपण काही प्रश्न पाहूयात. योग्य की अयोग्य ते सांगा. ओके,
प्रश्न पहिला, राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे, सांगा बरं योग्य की अयोग्य? बरोबर योग्य आहे हे विधान. त्यानंतर राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे, योग्य की अयोग्य? बरोबर योग्य. त्यानंतर तिसरं आहे आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे किंवा कोरणे, काय आहे हे? अयोग्य. त्यानंतर सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे, योग्य वाटतं की अयोग्य हे? बरोबर अयोग्य. काय आहे हे? अयोग्य. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे, योग्य की अयोग्य? योग्य. ओके चला तर मग आता स्वाध्याय लिहून घ्या, लिहिते होऊया. पहा प्रश्न, संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती? ते लिहायचं आहे तुम्ही. त्यानंतर दुसरं आहे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल? ओके. आणि तिसरं आहे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते? ओके धन्यवाद.